जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा अपलोड आहे तो खूप कडक झालेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्हाला साईडला दिसत असेल. हा व्हिडिओ आपण VN ॲप्लिकेशनमधून एडिट केलेला आहे आणि याच्या आधी आधी पण आपण एक इंस्टाग्रामवर व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर जो व्हायरल रील्स एडिटिंगवर एक व्हिडिओ एडिट केलेला आहे, तर तो त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तो व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडवाला आहे. आणि जर तुम्हाला सुद्धा तसा व्हिडिओ बनायचा असेल तर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ नक्की बघा. चलो, आणि मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण एक इंस्टाग्रामच्या रील्सच्या अनुसारच म्हणजे इंस्टाग्रामच्या रील्सवरच हा व्हिडिओ एडिट केलेला आहे. आणि तो व्हिडिओ थोडा बीटवर आहे, म्हणजे VN ॲप्लिकेशनमधून बीटवर, सॉंगच्या बीटवर तो व्हिडिओ आपण एडिट केलेला आहे. आणि त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, जरा स्किप न करता बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकनवर प्रेस करून ऑलवर सेट करा. आणि या व्हिडिओचे मटेरियल आपण नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथून तुम्ही ते मटेरियल घेऊ शकता. तिथून तुम्हाला मटेरियल घेण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर बेस्ट पर्याय म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईंट करून तिथून सुद्धा तुम्ही ते मटेरियल अगदी फ्रीमध्ये घेऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आयडी स्क्रीनवर दिसत आहे. चला तर मित्रांनो, जरा वेळ लागलं तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला VN ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. या ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही VN ॲप इझिली इन्स्टॉल करू शकता. VN ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथं व्हिडिओवरती क्लिक असेल तर इथं फोटोवरती क्लिक करून मी तुम्हाला विष्णू प्रियाचे जे काही फोटो दिलेले आहे, 16 फोटो मी तुम्हाला दिलेले आहे, तर ते 16 फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तर आपण अशा प्रकारे 16 फोटो जे असेल ते सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे. आणि इथं सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला ॲरोचं ऑप्शन दिसेल, तर त्या ॲरोच्या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करून द्यायचं इझिली. त्यानंतर थोडी अशा प्रकारची लेंथ थोडी मोठी करून घेतो म्हणजे आपल्याला इझी जाईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे. आणि मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, त्या व्हिडिओला तुम्हाला जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे ऑडिओमध्ये. त्यासाठी आपण इथं प्लस आयकॉनवरती जाऊया, एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम व्हिडिओवरून तो व्हिडिओ घेऊन घ्यायचा आहे. 10 सेकंदाचा व्हिडिओ घेतल्यानंतर याला ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे. प्रोसेसिंग होईल आणि तुम्हाला स्टार्टिंगला व्हिडिओ मिळून जाईल. त्यानंतर ते तुम्हाला चूजवरती क्लिक करून द्यायचे आहे. चूजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओवरती जायचं आहे. आणि आपल्याला जो आहे त्या व्हिडिओ इकडा हे जो सॉन्ग आहे आपण एक्स्ट्रा केलेलं ते इकडं ऐकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर समोरून जो आहे तो फोटो ॲड करायचा आहे. तर मी तुम्हाला इकडा तो सॉन्ग दाखवते. हे जे मी पहिला फोटो आहे तिथपर्यंत ॲड केलेला म्हणजे 2.72 या सेकंडपर्यंत तुम्हाला जो पहिला फोटो आहे तो ॲड करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला समोरचे जे फोटो आहे ते 0.55 वर तुम्हाला ॲड करायचं आहे. म्हणजे आपण तुम्हाला मी एक वेळा दाखवते, इथे तुम्हाला अशा प्रकारे आणायचं आहे. तर सोपी जर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे ट्रिम करायचं आहे तेव्हा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, ट्रिमवरती जायचं आहे. आणि अशा प्रकारे याला आणायचं आहे तुम्हाला 0.55 जवळपास. तर आपण 0.56 जवळपास, 56 जवळपास ठेवायचं आहे. 55 वरच ठेवायचं आहे तुम्हाला, 55 ते 60 मधोमध ठेवायचं आहे. तर आपण हे 56 ठेवूया. त्यानंतर समोरच्या व्हिडिओ समोरच्या फोटोसाठी आपल्याला इथे या नेक्स्टच्या सिम्बॉलवरती क्लिक करून हिचीसुद्धा आपल्याला लेंथ एवढीच करून घ्यायची आहे जी आपण पहिल्या फोटोला दिली, म्हणजेच 0.55 देऊया आपण याला. आणि 56.7 दिली चालते. त्यानंतर पुन्हा नेक्स्टच्या सिम्बॉलवरती क्लिक करून दुसऱ्या फोटोला जो आहे दुसऱ्या फोटोला ट्रिम करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा नेक्स्टवरती क्लिक करून असं करून आपल्याला प्रत्येक फोटोला 0.57, 56, 58 जवळपास याला ॲड करून घ्यायचं. तर आपण पटापटे करून घेऊया. तर मित्रांनो, आपले सर्व फोटो सेट करणं झालेलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला टिकवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर हे सॉन्गच्या समोर थोडे आपले फोटो जास्त आल्यामुळे आपण हे कट करून घेऊया. समोरचा जो एक फोटो असेल एक्स्ट्रा अशा प्रकारे आता हे व्यवस्थित आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिले तर आपल्या याची साईज चेंज करायची, म्हणजे फुल स्क्रीन ठेवायची. तर ओरिजिनल तुम्हाला नेम दिसत असेल वरती, तिथे साईडला एक सिम्बॉल दिसेल ॲरोचा छोटासा सिम्बॉल, त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला 9:16 RSU सिलेक्ट करून घ्यायचं आहे.
थोडंशी सिलेक्ट करणार तुम्हाला एका हे जो आपण एक सेकंड नंबरचा एक फोटो आहे सेकंड नंबरपासून जो फोटो स्टार्ट होते त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे इफेक्ट्सवरती जायचं आहे आणि एक तुम्हाला इफेक्ट ॲड करायचा आहे तर सिम्पलचे तुम्ही कोणतीसुद्धा इफेक्ट ॲड करू शकता तर मी जे इफेक्ट आहे लिट जिटर डाऊन म्हणून एक इफेक्ट हे ॲड करून घेते अशा प्रकारे आणि याची जे अशा प्रकारे थोडं कमी करून घ्यायचं आहे म्हणजे 0.26 जवळपास ठेवायचं आणि अप्लाय टू ऑल करून घ्यायचं म्हणजे हे आपल्या सर्व फोटोला अप्लाय होऊन जाईल आणि त्यानंतर पहिल्या फोटोला जो आपल्याला दुसरे इफेक्ट्स ॲड करायचे त्यासाठी आप व्हिडिओवरती क्लिक करूया इफेक्ट्सवरती जाऊया आणि झूम आउट सेकंड हे ॲड करून द्यायचं आणि थोडंसं समोर करायचं त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे स्टार्टिंग लिहायचं आहे इथे तुम्हाला थर्ड नंबरचा एक ऑप्शन दिसत असेल इथे तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 ऑप्शन आहे अशा प्रकारे तुम्हाला इथं थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती व्हिडिओ अँड फोटोवरती जायचं आहे तर मित्रांनो आपण हे बॉर्डर घेऊन घेऊया सिम्पलशी अशी फुल स्क्रीनची एक बॉर्डर आपण घेऊन घेऊया तर मित्रांनो बॉर्डर घेतल्यानंतर आपल्याला इथं तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे इथं तुम्हाला फिल म्हणजेच फुल स्क्रीन करून घ्यायचं फिलवरती क्लिक करून आणि याची जे ड्युरेशन असेल तिथं इथून तुम्हाला अशी लास्टमध्ये स्क्रोल करत आणायची आहे आणि याची तुम्हाला ब्लेंडिंग जे असेल ते स्क्रीन करून घ्यायचं म्हणजे ते ब्लॅक बॅकग्राऊंड व्यवस्थित चाललं जाईल त्यानंतर आपल्याला स्टार्टिंग लिहायचं आहे जर तुम्हाला लोगो ॲड करायचं असेल तर तुम्ही लोगोसुद्धा ॲड करू शकता तर आपण लोगो ॲड करून घेऊया त्यासाठी आपण तुम्हाला जे मी पहिली स्टेप सांगितली ते बॉर्डर ॲड करायच्या वेळेस ते स्टेप फॉलो करून तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये तुम्ही ते लोगो ठेवलं असेल ते लोगो ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो लोगो ॲड केल्यानंतर आपण इथं एक साईडमध्ये याला स्क्रोल करून इथं व्यवस्थित सेट करून देऊ अशा प्रकारे सेट करून द्यायचं आणि या लोगोची जी लेंथ असेल ती लास्टला आणायची अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला एक लाईटची इफेक्ट असेल ती इफेक्ट ॲड करून घ्यायची तर आपण इथं इमेज आणि व्हिडिओवरती जाऊया आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक इफेक्ट दिलेला आहे तर इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचे तर आपण ते इफेक्ट जे लाईट इफेक्ट ते ॲड करून घ्या तर अशा प्रकारे लाईट इफेक्ट असेल आणि इथं फिल करून घ्यायचं आणि याची जी ब्लेंडिंग असेल ती स्क्रीन करून घ्यायची आणि थोडा ब्राईटनेस कमी करायचा तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो रेडी झालेला आहे त्यानंतर आपल्याला या व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी इथे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि त्या टिकवरती क्लिक करून द्यायचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही इथं बघू शकता 0% आहे तर इथं तुम्हाला कोडिंग चालू झाल्यानंतर इथं व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात होईल तुम्ही इथं बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काहीच इंटरफेस दिसेल त्यानंतर इथं तुम्हाला सेव्ह टू अल्बमवरती क्लिक करून द्यायचं म्हणजे तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.